करा, महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोरोचीत घरगुती गणपतीचं विसर्जन आवाहनाला गणेश भक्तांचा प्रतिसाद पर्यावरण आणि नदी प्रदूषण याची गंभीर दखल घेत कोरोचीकरांनी आज परिवर्तनाचं दर्शन घडवलं ठिकठिकाणी पर्यावरणपूरक कृत्रिम तलावाचं आयोजन केलं होतं आणि गणेश भक्तांनी या संकल्पनेला प्रतिसाद दिला हातकनेले तालुक्यातल्या कोरोची येथील पाटील वसाहतीत मोरिया गणेश मंदिर सुरभी कला क्रीडा मित्रमंडळ यांच्या वतीनं पाण्याची टाकी जैन बस्तीसमोर घरगुती गणेश मूर्ती विसर्जन आणि मूर्तीदान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याचं उद्घाटन शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे यांनी केलं जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी स्त्रींचं पूजन केलं कृत्रिम तलाव्याचं पूजन उपसरपंच सव वर्षा पाटील यांच्या हस्ते झालं लोकमान्य नगर मारुती कट्टा येथे ग्रामसेवक राजू जाधव माजी उपसरपंच अभिनंदन पाटील ग्रामपंचायत सदस्य सतीश शहापूर पोलीस ठाण्याचे बीट अमलदार गुरव यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर गणेश मूर्ती विसर्जनाचं आयोजन केलं होतं येथे निर्माल दान करण्यात आलं कबनूर गंगानगर कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि ग्रामपंचायतीनं पंचगंगा सहकारी साखर कारखाना गणपती मंदिर शेजारी कृत्रिम तलाव तयार केला होता येथेच घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं पंचगंगा नदी प्रदूषण टाळण्यासाठी हा चांगला उपक्रम आज येथे राबवला गेला पोलीस पाटील सावकार हेगडे डॉक्टर देवानंद कांबळे रवी कांबळे आनंदा लोहार भैया पिसे महादेव काकडे जीवन बंदगर विनोद चोपडे सुकुमार शिरसागर, राहुल पुजारी तुषार बागडे महेश पाटील रमेश पाटील जाबर कांबळे श्याम माने दत्ता पाटील पनकेत पाटील बबलू काजवे प्रसाद बम यावेळी उपस्थित होते मांकर न्यूजसाठी कोरोची कबनूरहून अमित काकडे